नमस्कार, मी नेहा। शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या व सत्यालवाचा फोडणाऱ्या तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी। विकास मोरे पाटील यांना वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने चारचाकी गाडी प्रदान। दिगंजीचे सुपुत्र युवा नेते माननीय श्री विकास मोरे पाटील यांना 38व्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने चारचाकी गाडी प्रदान करण्यात आली। सदर चारचाकी गाडी प्रदान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे खाणापूर आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर होते। यावेळी आमदार बाबर यांनी राजकारण व समाजकारण करत असताना संयम बाळगला तर मोठी मोठी पदे निश्चितपणे मिळतात व मित्रमंडळी व लोकांचे प्रेमही मिळते असे प्रतिपादन केले। यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव पाटील यांनी विकास मोरे माझे वर्गमित्र असून त्यांना कार्यकर्ता म्हणून मी जवळून पाहिले आहे, त्याचबरोबर त्यांचा रागही मी अनुभवला आहे। त्यांच्या कामाचा अवाका फार मोठा असून निश्चितपणे दिघंची गावातील समस्या सोडवण्यासाठी त्यांचा फायदा होईल असे मत व्यक्त केले। यावेळी दिघंची ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे, उपसरपंच सौ तेजश्री विकास मोरे पाटील, आटपाडीचे धनंजय पाटील, शिवसेनेचे गौरीशंकर भोसले, साहेबराव पाटील, दिघंची ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिवसैनिक व मित्रमंडळी उपस्थित होते। प्रशांत देशमुखसह मी प्रणव नाईक, शिवनेरी न्यूज, आटपाडी। आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या। नक्कीच लाईक व सबस्क्राइब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी। तर या होत्या शिवनेरी न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। धन्यवाद।